खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे पाण्याच्या टाकीजवळ जंगली माकडाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 31 ऑक्टोबर रोजी शहरातील विविध ठिकाणी या जंगली माकडाने धुमाकूळ घालून अनेक छोट्या मोठ्या दुकानांचे नुकसान केले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील पाणीपुरी गाड्यांचे तसेच रस्त्यावर लावलेल्या हातगाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याचे गांभीर्याने लक्षात घेताच पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकेश गुज्जर यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानुसार वनविभागाने या घटनेची तत्काळ दखल घेत या पिसाळलेल्या माकडाला जेरबंद केले आहे. MCA न्यूज मराठीकरिता गजानन खंडाळे, पिंपळगाव राजा.